कात्रजकरांची जी नाळ जोडलेली ती त्यांच्या एक विचारांची नाळ जोडलेली पक्षात जो जाईल त्याच्यावर बोलायचं आहे काय नाही घोडे मैदान लांब नाहीये त्याचं उत्तर सर्वांना मिळेल आमच्यासाठी वसंत मोरे हा विषय संपलेला आहे काही दिवसांपूर्वीच माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर मात्र आता त्यांच्याच प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बॅनरबाजी केली जाते हा प्रभाग मनसेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहणार अशा आशयाची ही बॅनरबाजी करण्यात आली आणि याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासोबत साठी काही मनसेचे कार्यकर्ते आहेत दादा वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर कोणतीही अधिकृत म्हणजे जी आहे ती बाब मनसेकडून स्पष्ट करण्यात आली नव्हती मात्र काल त्यांच्याच प्रभागात बॅनरबाजी केली जाते काय भावना आहेत हे बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा रेल्वे इंजिन या चिन्हावर तिथं महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक निवडून आलेला आहे माझी पत्नीने दोन हजार बारामध्ये तिथं जी निवडणूक लढवली होती त्याच्यातही आम्हाला दहा हजार चोवीस असं एक चांगलं मताधिक्य मिळालं होतं आणि ते फक्त राजसाहेब राजसाहेबांचा जो कात्रजकरांशी जी नाळ जोडलेली ती त्यांच्या एक विचारांची नाळ जोडलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार आज कातरजकर कुठला नेता गेला म्हणून ताबडतोब राजसाहेबाच्या मागून तिथून निघणार नाही आहे तर तो जो मतदार आहे तो मतदार आजही तिथंच तेवढ्याच ठामपणाने राजसाहेबांवर विश्वास ठेवून तिथं थांबलेला आहे राज साहेबांवर विश्वास ठेवून तो मतदार आहे मनसेचा बालेकिल्ला सम आहे असं तुम्ही म्हणताय कात्रज मात्र त्या कात्रजमध्ये ज्या दिवशी वसंत मोरे यांनी राजीनामा दिला त्यांच्या ऑफिस बाहेर मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन कार्यकर्ते असतील महिला असतील यांच्याकडून करण्यात आलं हे पाहता वसंत मोरेंची ताकद ओळखून पुन्हा महाराष्ट्र निर्माण सेना त्यांच्यासमोर आव्हान उभं करू शकते आमच्या साहेबांची आम्हाला शिकवणे की पक्षातनं जो जाईन त्याच्यावर बोलायचं नाही काय नाही त्यामुळे आम्ही त्या विषयावर बोलणारच नाही ते सगळं साहेब आणि आमचे वरिष्ठ नेते तो निर्णय घेतील आम्ही तिथं पक्ष संघटना जिवंत ठेवायचं साहेबांचा विचार लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवायचं ह्याचं काम आम्ही निश्चितपणे इथनं पुढच्या काळामध्ये जोरदार प्रमाणात करणार आहे जरी वसंत मोरे यांनी पक्ष सोडला त्यावर तुम्ही भूमिका स्पष्ट करत नसाल तरी दुसरीकडे वसंत मोरे मात्र अनेक पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्या मध्यंतरी काँग्रेसचे नेते जाऊन त्यांना भेटले त्यांनी शरद पवारांची भेट घेतली काल त्यांनी जाऊन मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली आणि लोकसभेसाठी ते तयारी करत आहेत असं असताना मनसेकडून काय अधिकृत भूमिका आहे या सगळ्या विषयात मनसेची भूमिका जी आहे ती आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे घोषित करतील आणि आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आहोत आम्ही संघटन ह्या क्षेत्रात काम करतो मनसेचं जे संघटन आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी राजसाहेबांचे जे आदेश आहे त्याचं आम्ही पालन करणार आहे राजसाहेबांचे आदेश पालन करायलाच मात्र हे असं सगळं असताना पुढील वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका लागणं अपेक्षित आहे वसंत मोरे तर खासदार पदासाठी लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र महानगरपालिकेत तो वॉर्ड वसंत मोरे ज्या वॉर्डमधून नगरसेवक होते तो वॉर्ड महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आपल्याकडे खेचून आणू शकते शंभर टक्के खेचून आणू शकते एक गोष्ट लक्षात घ्या सन्माननीय राजसाहेब दोन हजार सहापासून पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाहत आहेत आणि आत्ता दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा दोन हजार चौदाची विधानसभा दोन हजार एकोणीसची विधानसभा या सर्वात फक्त आणि फक्त सन्माननीय राजसाहेबांकडे बघून रेल्वे इंजिनकडे बघून हे मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळे उद्या येईल इलेक्शन येईल घोडं मैदान लांब नाही आहे त्याचं उत्तर सर्वांना मिळेल अगदी शेवटचा प्रश्न आहे वसंत मोरे यांनी ज्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम केला श त्यावेळेस त्यांनी पक्षाच्या पुणे शहराच्या कमिटीवर कोर कमिटीवर आरोप केले त्यानंतर तुमच्या भूतपूर्व नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील ज्यांनी दोन वर्षापूर्वी मनसे सोडली त्यांनीही कोर कमिटीवर नाराजी व्यक्त केली असं असताना कोर कमिटीचं काही आहे का वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्यामागं कोर कमिटी जबाबदार आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे हे बघा कोर कमिटी ही माननीयरा साहेबांच्या आदेशानुसार काम करत असते त्यामुळं कोर कमिटी चुकते न चुकता हा पार्टच नाही आणि वसंत मोरे यांनी आमचा पक्ष सोडलेला आहे त्यामुळं ते त्यांचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे मग पक्ष सोडण्यामागं त्यांची काही वैयक्तिक भूमिका वैयक्तिक स्वार्थ होता आता ते ते त्यांनाच माहिती कारण का आमच्यासाठी वसंत मोरे हा विषय संपलेला आहे त्यांनी आमच्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांच्याबाबत किंवा त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही नक्कीच त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे आत्ता सोडलेली असली तरी त्यांच्या प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहण्यासाठी प्रयत्न गरती करते आणि त्याचाच एक मूलभूत पाया म्हणून त्यांच्याच प्रभागात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली जाते कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे